नमस्कार, मी वासुदेव जोशी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। मानसिक तणाव घालवण्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा, सीईओ दिलीप स्वामी यांचा उपक्रम। जिल्ह्यात 339 केंद्रावर 30,000 लसीकरण शक्य, लस मिळवण्यासाठी पाठपुरावा। आश्विनीत व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी, डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांची मागणी। मुलाच्या निधनाचा धक्का बसून वडिलांचा दुर्दैवी अंत, मोहोर रेल्वे स्टेशन येथील दुर्दैवी घटना। कोरोना रुग्णावर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार। आणि स्वर्णा माने यांची राज्य वन सेवेतून केंद्रीय सेवेत पदोन्नती, राज्यातील पहिली महिला IFS अधिकारी। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सोलापूर जिल्ह्यातील भयभीत कोरोना रुग्णांची भीती घालवण्यासाठी जिल्हा परिषद CEO दिलीप स्वामी यांनी नवीन संकल्पना आणली आहे। सध्या परिस्थितीत या उपक्रमाची महाराष्ट्राला गरज भासणार आहे। या उपक्रमाबाबत CEO दिलीप स्वामी म्हणाले, सध्या कोरोना संसर्गात प्रत्येक माणूस मानसिक दबाव खाली राहत आहे। अशा परिस्थितीत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तो आणखी दडपणात येतो। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्यात आले आहेत। प्रत्येक कर्मचारी तणावाखाली आहे। कोविड केअर सेंटरसह सार्वजनिक ठिकाणी तणाव घालवण्यासाठी ऑनलाईन द्वारे व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे। ताण तणाव व्यवस्थापन कार्यशाळेची स्थापना करण्यात आली असून जिल्ह्यात सर्वत्र हा उपक्रम राबविण्यात येणार आहे। या संदर्भातील आदेश सर्व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत। कार्यशाळेची सुरुवात महाराष्ट्र दिनी करण्यात येणार आहे। व्याख्यान, कीर्तन, गायन, एकपात्री नाटक, विविध कला प्रदर्शन सादर करण्यात येणार आहे। सोलापूर जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस मिळण्यासाठी शासन स्तरावर मागणी नोंदवण्यात आली आहे। प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे 339 केंद्रावर दिवसाअखेर जवळपास 30,000 लसीकरण होऊ शकते। मात्र लसीचा साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे। त्यासाठी प्रशासनाकडून नियमित पाठपुरावठा करणे येत असल्याची माहिती डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली आहे। कोरोना विरुद्धच्या लढाईत कोविड प्रतिबंधात्मक लस एक प्रभावी शस्त्र ठरत आहे। शासनाने लसीकरणाला प्राधान्य दिले असून आपापल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात केंद्र कार्यरत करण्यात येणार आहेत। 16 जानेवारी 2021 पासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली। सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तसेच फ्रंटलाईनचे वर्कर, यात महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, नागर परिषद, पंचायत राज्य व्यवस्थेतील कर्मचारी यांनाच लस देण्यात आली। आता मात्र 45 वर्षावरील सर्व पात्र नागरिकांना लस देण्यात येत आहे। तसेच 1 मे 2021 पासून 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे। या वयोगटातील जवळपास 30 लाख लोकसंख्येला लस देण्याचे जिल्ह्यातील उद्दिष्ट आहे, असे लसीकरण समन्वयक डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले। कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य सुविधा वाढवण्याची आवश्यकता आहे। सध्याच्या परिस्थितीत जिल्हाभरातून कोरोना रुग्ण कुंभारीच्या अश्विनी ग्रामीण रुग्णालयात दाखल होत आहेत। येथील बेडची मर्यादा वाढवून अधिक रुग्णांना लाभ होण्याच्या दृष्टीने खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयास भेट देत व्हेंटिलेटरची सुविधा वाढवण्याची सूचना प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना दिल्या आहेत। बुधवारी डॉक्टर खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी अश्विनी रुग्णालय कुंभारी वैद्यकीय सुविधा वाढ करून अधिकाधिक कोरोना रुग्णाला सुविधा देण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली। या प्रसंगी प्रांताधिकारी दीपक शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अण्णाराव बाराचारे, डीन डॉक्टर माधवी रायते उपस्थित होते। अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यातील रुग्णांचा सर्वाधिक ओढा अश्विनी कुंभारी रुग्णालयाकडे आहे। बेड्स उपलब्ध नसल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडत आहेत। या ठिकाणी बेड्स वाढवण्याची मागणी होत होती, त्या अनुषंगाने
येथील सुविधा वाढवण्याचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले. यावर डीन डॉक्टर माधवी रायते यांनी सध्याच्या परिस्थितीत रुग्ण वेळेत न दाखल होता अंतिम स्थितीत दाखल होतात त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत असल्याचे सांगितले. परंतु रुग्णाला दाखल करून तात्काळ उपचार करावा जेणेकरून प्राण वाचतील असे डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले. मोहोळ रेल्वे स्टेशन येथील तानाजी निवृत्ती रणशृंगारे वय 40 यांची दुपारी 2 वाजता हृदयविकाराने निधन झाले. यावेळी मुलाचे दुःखद घटना पाहून निवृत्ती घेणार रणशृंगारे रेल्वे सेवा निवृत्ती वय 77 त्याच दिवशी तारीख 28/4/2021 रोजी रात्री 10:30 निधन झाले. याच महिन्यात निवृत्ती घेणार रणशृंगारे यांच्या थोरल्या मुलाचे शिवाजी निवृत्ती रणशृंगारे यांचे दिनांक 6/4/2021 रोजी वशिश्राद्ध झाले होते. अशा दुर्दैवी घटना रणशृंगारे परिवारात दुःखद घटना घडल्या आहेत. याच महिन्यात तानाजी निवृत्ती रणशृंगारे यांच्या मुलाचे लग्न तारीख 25/4/2021 रोजी संपन्न झाले होते. निवृत्ती घेणार रणशृंगारे यांच्या पश्चात 2 मुले मुली सुना नातवंडे असा परिवार आहे तर तानाजी निवृत्ती रणशृंगारे यांच्या पश्चात पत्नी मुलगा 2 मुली असा परिवार आहे. रणशृंगारे यांच्या परिवारात अशी दुःखद घटना घडल्यामुळे परिसरात हाहाकार व्यक्त केली जात आहे. मंगळवेढा शहरातील एका कोरोना रुग्णावर मंगळवेढा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील एका नागरिकाचे कोरोनाने निधन झाले. त्याचे शव मंगळवेढा येथे आणण्यात आले होते परंतु कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढे येण्यास धजावत नव्हते. यावेळी मंगळवेढा नगरपालिकेचे कर्मचारी नामदेव अवघडे, समाधान खंदारे व विशाल भालेराव या कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन पीपीई किट घालून सदर मैदानावर अंत्यसंस्कार केले आहेत. सुवर्णा रवींद्र माने झोळ यांची आज राज्य वन सेवेतून केंद्रीय सेवेत पदोन्नती झाली. त्यांची 2016 भारतीय वन सेवेच्या IFS तुकडीत नियुक्ती झाली असून राज्य सेवेतून वन विभागात या पदावर जाणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सुवर्णा माने या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वशिंबे गावच्या असून सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्या त्या पत्नी आहेत. सुवर्णा रवींद्र माने झोळ यांची आज राज्य वन सेवेतून केंद्रीय सेवेत पदोन्नती झाली. त्यांची 2016 भारतीय वन सेवेच्या IFS तुकडीत नियुक्ती झाली असून राज्य सेवेतून वन विभागात या पदावर जाणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. यापूर्वी राज्यात वन विभागात विविध पदावर महिला अधिकाऱ्यांनी काम केले आहे परंतु राज्य सेवेतून IFS होणाऱ्या त्या महिला पहिल्या महिला आहेत. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.